सबस्क्राइब टू माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन. मी एक वाटी पालक धुवून चिरून घेतलेला आहे. आपण बेसन पीठ घालूया. पाऊण वाटी बेसन पीठ आहे आणि अर्धी वाटी त्याच वाटीने अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे. मिरची लसूणची पेस्ट, चवीपुरतं मीठ. हे जे आपण पालकाचे भजे बनवतो हे कुरकुरीत होण्यासाठी आपण हे लगेच भिजवणार आहोत. आणि लगेच आता आपण एकीकडे तेल तापायला ठेवलेलं आहे. आपलं तेल तापतं आहे तर आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत. आणि याला पाणी खूप कमी लागतं टाकायला. साधारण अर्धा कप पाण्यामध्ये आपलं हे भिजवून होणार आहे. हे बघा अशा प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि आपलं तेल देखील तापलं आहे. आपण लगेच टाकणार आहोत कारण आपण याच्यात मीठ घातलेलं आहे आणि पालकाला पाणी सुटायला नको. त्याच्यात आपल्याला हे काढायची आहे तर आपलं तेल पण तापलं आहे. आपण काढायला घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व आपले पालकाचे पकोडे तळून घेणार आहोत. आता मी तुम्हाला हे दाखवते. हे बघा आपले पकोडे किती कुरकुरीत झाले हे बघा. आणि हे बघा तुम्हाला दिसत असेल एकदम मस्त असे कुरकुरीत झाले आहे. आणि हे बघा चिटकत नाही असे. आणि जर तुम्ही ह्या टिप्स वापरून जर आपले पालकाचे पकोडे केले तर तुमचे पकोडे हे हॉटेलच्या पकोडेपेक्षाही एकदम छान होणार आहे. कारण माझ्या पप्पांची हॉटेल होती आणि मी तिथे हे सगळे प्रकार बरेचसे शिकलेली आहे. आणि तुम्हाला जी हॉटेलमध्ये चव भेटती तीच चव तुम्हाला घरीसुद्धा भेटणार आहे. आणि मी याच्यात जिरे घातलेले नाही आहे आणि ओवा तर घालतच नाही. तर मी जिरे चुकून घातले नाही आहे. तर तुम्ही याच्यात ते जे आपण पालक वगैरे चिरून घालतो पीठ घालतो त्याच्यात तुम्ही जिरेसुद्धा घालू शकता. म्हणजे एकदम मस्त झाले आहे. आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.